और खबरों के लिए टीवीवन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें स्वीकृत नगर सेवक राजेश शिंदे ने छोड़ी शिवसेना आयुक्त को सौंपा इस्तीफा भाजपा से चुनाव लड़ने की तैयारी तुर्बे स्टोर के स्वीकृत नगर सेवक राजेश शिंदे ने शिवसेना से इस्तीफा दे दिया है भाजपा नेताओं के साथ मनपा मुख्यालय पहुंचे शिंदे ने आयुक्त देवी मिसाल को अपना इस्तीफा सौंपने के बाद प्रतिक्रिया देते हुए कहा कि शिवसेना में कुछ नेताओं की मनमानी चल रही है नगर सेवक सुरेश कुलकर्णी को शिवसेना में शामिल कराने से वर्षों से पार्टी के लिए काम कर रहे हम जैसे तमाम शिव सैनिकों की उपेक्षा हुई है जिससे नाराज होकर वे पार्टी छोड़ रहे हैं शिंदे ने कहा कि तुर्भे में स्थानीय नगर सेवक ने विकास नहीं किया लेकिन हम गणेश नाईक के विजन के तहत विकास करके दिखाएंगे राजनामा ज्याप्रमाणे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम केलं त्या ठिकाणी शिवसेनाचं डिपॉझिट जप्त व्हायचं त्या ठिकाणी आम्ही गेल्या पाच वर्षापासून चांगला रिझल्ट दिला आहे चांगला रिझल्ट देत असताना आम्ही लोकांना शिवसेना घरोघरी पोचवली परंतु त्या ठिकाणी पोचवत असताना आमच्या पक्षाच्या वतीने जे आम्ही मेहनत केलं त्या ठिकाणी त्यांना कधीही कुठल्याही विश्वासात न घेता आणि ज्यांचं या ठिकाणी निवडण्याची शाश्वत शाश्वती कमी होती असे ते आपल्या पक्षामध्ये आता उड्या मारतात त्यांचं स्वागत करण्यात आलं परंतु आमचं कुठेही दखल घेण्यात आली नाही आणि ह्याच्या ह्या मेगा भरती जे त्यांचं ते चाललेलं आहे हे साधारण आमच्या सर्वसामान्य शिवसेने शिवसैनिकांना त्या ठिकाणी पटलेलं नाही आहे जो हाडाचा शिवसैनिक आहे त्या ठिकाणी तो नाराज आहे तिकडे सगळा परंतु येणारा जे येतात ते त्यांच्या ते फायद्यासाठी येतात परंतु या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मी पाहता आमच्या तुर्भा विभागामध्ये दोन तीन टम सभापती राहिले स्थायी समिती सभापती राहिले परंतु तुर्भाषचा चेहरा मोरा तसाच आहे कुठेही त्या बदल झाला नाही अशा निष्क्रिय सभापतीच्या या ठिकाणी यायचा आणि बुलताबा द्यायचा आमच्या तिथल्या लोकांना वेळेस वेगवेगळ्या त्या बोलताबा देऊन फसवायचं काम या ठिकाणी झालं होतं परंतु आज आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी त्यांना आम्ही खंबीर ठिकाणी मी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्यांचा विरोध त्या ठिकाणी करत असताना आमचा तुर्भाष्ट्रचा विकास तुर्भा विभागाचा विकास आणि विकासाचं या ठिकाणी नाईकसाहेबांचं आम्हाला विजन आम्ही मी पूर्वी राष्ट्रवादीचं पण नगर शिकवून राहिलेलं आहे परंतु नाईकसाहेबांचं विजन त्याकडे आम्ही पाहिलं होतं आणि तो विजन आज वीस पंचवीस वर्षापासून आधी आज विकास होतो नवी मुंबई म्हणजे पूर्ण जगामध्ये नवी नवी मुंबईचं नाव आहे परंतु या ठिकाणी दुर्भाशोवच्या बाबतीमध्ये उदानशीलता नाही सामान्य त्यांना फ्री दिलं काय दिलं दोन वर दोन तीन वेळा स्टँडिंग सभापतीपद दिलं परंतु परिस्थिती जशी तशी आहे त्या ठिकाणी त्यामध्ये काय बदल नाही आहे परंतु ह्या अशा निष्क्रिय का लोकांना पक्षामध्ये जर घे शिवसेना घेत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी मग सर्वसामान्य कार्यकर्ते आम्ही काय करत त्या ठिकाणी त्यामुळं आम्ही आज तुर्भाश विभागाच्या पूर्ण आम्हाला तु विकास आणि तिथल्या लोकांचा सर्व तुरुपये लोकांना आम्हाला मदत करायचं आहे म्हणून आम्ही आज मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे आणि माझं कुटुंब मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आंबेडकर चळवळीतला असल्यामुळं आम्ही गेल्या वीस पंचवीस तर तृभाष्ट्र वसात वसवत वसवताना माझ्या वडिलांचा मोठा सहभाग आहे त्या ठिकाणी त्यामुळं आम्हाला काही नवीन नाही परंतु तुर्भाश्रोच्या विकासाच्या तळमळ जे आमच्यामध्ये आहे त्यासाठी आज कुठेतरी शिवसेना पक्षाने नाही त्या लोकांना घेतलं मग आम्हाला कुठे डावल्याचा प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी ग बसायचा आम्ही त्या प्रश्न नव्हता त्यामुळं hmm. लोकांच्यासाठी जे सांगतात ते सांगितले का आम्ही लोकांनी सांगितलं आम्हाला पक्ष सोडायला आणि दलित आणि मुस्लिम मतं त्या ठिकाणी जास्त आहे म्हणजे स्वतःचा फार स्व सो, स्वतःचा निवड्याचा स्वार्थ साधून जर पक्ष बदलत ते करत असतील परंतु मी दलित आणि मुस्लिम सर्व आमच्या तिथल्या लोकांचं चर्चा करून त्यांच्या पाठिमाने मी या ठिकाणी आज राजीनामा दिला आणि येणार काळात मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश करणार आहे वही भाजपा के नवींबई अध्यक्ष रामचंद्र ने विश्वास जताया की राजेश शिंदे के पार्टी में जुड़ने से तुर्वे क्षेत्र में भाजपा की ताकत बढ़ेगी गरत ने यह भी दावा किया कि जल्द ही भाजपा में अन्य दलों के पदाधिकारियों की मेगा भर्ती शुरू होने वाली है जो मनपा चुनाव का समीकरण बदल देगी चांगली ताकत तो तुर्वे टर्म इलेक्शन मध्य पे साधारण एकशे वीस दो अशा फरका नगर सेवक निवे राजीव शिंदे विरोध एक बारह नगर उठनी समोर का नगर सेवक नि आणि एक ही तर सुरुवात आहे राजू शिंदेच्या रूपाने आम्ही आज सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला अजून चित्र दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये या मेगा भरतीमुळे मुले असेल किंवा तीन पक्षांची महाआघाडी असेल झाली या असेल याच्यामुळे असेल इथले सगळे खालच्या स्तरावरचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्यांची नारा नाराजी प्रकट नवंबीमध्ये होताना दिसतंय आणि अशाच पद्धतीने मला वाटतं राजू शिंदेंच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे येत्या काळामध्ये अजून चार पाच नगरसेवक आमच्या पार्टीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण आम्ही चांगले आणि गुणी जे लोकं आहेत नॉन करप्टेड जी लोकं आहेत आणि समाजासाठी काम करणारे झटणारे लोक आहेत अशा लोकांना प्रवेश देणार आहोत आणि त्याच तेच लोक आमच्याकडे आता प्रवेशासाठी मागणी करतात आणि आम्ही येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला अजून दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये अजून नगरसेवक बताना जरुरी आहे की राजेश शिंदे स्वीकृत नगरसेवक रहे हैं फिलहाल वे मनपा चुनाव में शिवसेना में गए सुरेश कुलकर्णी को चुनौती देने की तैयारी में है हालांकि वे कितने सफल होंगे यह देखने वाली बात होगी ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया